तू तिकडे मोबाईलवर फोनवर बोलत बसते आई बर आणि मला सांगत इकडे काही बी कारण हा तुला आहे ना चापकानी सटकायला पाहिजे तेवढंच राहिले सटक ना तेवढंच राहिले बाकी सगळं तेवढंच राहिले म्हणजे काय करू मग मी सांग ना आता तुला हा ना ही आता 2 तासात होणार आहे घेतून हा घेते मी याचं पटपट काय होईल तेवढं इकडे पाणी आता दादा प्या एवढं काय झालं वाजकेल तुला आता हा मी दमलोय का तू दमलोय कधी जाणं शब्द नसत तुमचा मग वाजकावं मग काय करू तुम्हाला कधी गोळी बोलतात का काय गुडीन बोलायचोय बरं पाय पडू तुझ्या आता मी नाही म्हणत नाही पाया पडा म्हणून पण नीट सांगता येत मला काय माहिती घरी तुम्हाला कळत नाही तुम्हाला वाटतं माझ्या मार्ग यावा लागेल काय काय यावा तुला माहित नाही का आता कामा दिवस येत म्हणून काय काय ओरखाव म्हणून मला मस्त कळत आहे तुम्हाला कळत आहे का उन्हाळ्या दिवस येत का हा का झोपली नव्हती मी तेव्हा घरी मी म्हणलो का झोपली होती तू तुम्हाला आता तसं नाही होत झोपली असेल म्हणून तुला कसं बोलावर आता कसं बोला मला कसंच नाही पटत तुमचं इथं मी दमलो तरी तू माझ्या दोष कधी म्हणलो काय करायचं आता हा नाही दमलेत काय तुम्ही काय हित केलंय डोंगर सुचलं म्हणणं नांगर ओढितात काय नांगरापेक्षा कमी काही हा नाही का सांगू हा काय तुम्ही काय खाल्लं नसतं त्याच्या दुपार हागित होती तसं सांग कामाला नसलं यायचं तुला हा नाही यायचं मला जा मला यायचं कामाला मला कटा येतो राहण्यातलं काम करायचं मला नका सांगायचं राहण्यातलं काम मग काय पलंग टांगू घरी तुला आता टांगा एखादं टांगायचं असलं काय बोलती तू ऐकत का म्हणाय काम माणसाचं काय काय तुमचं काम मग झालंय उशीर एकदा समजून घेतात का लगेच लागले अरे पण उशीर मी म्हणतो 12 वाजून 1 वाजून पार 3 वाजले ना 3 वाजून गेले तरी तू पत्ते नाही म्हणलो काय करायचं पण येत होते ना काय एवढं बिघडलं का तुमचं कव आली तू आता येत होते ना येत होते ना येत होते ना काय कव आली तू काय करायचं याच्या तरी गास टाकायचा आहे गुरांना खायला का तिथं हा किती वेळा सांगू तुला एक तर आमची चुळ एवढं त्या ट्रॅक्टर बसना काय व्हाय ना आता आणलेत ना बैल मग घालाव ना पाय आणलेत ना बैल त्या बिचारे उपकार केला आता मग पाय घालून घ्या आपण दाखवून दोघे असून घेऊ तसं नाही तूच कर सारी एकटी माया मागे म्हणजे मी बैल आणतो तू सगळं करतो आणि तू फक्त इथं बस तांबे आणलंय मला उपकार केलाय पाणी आणलंय मग असं नाही एवढं झालं आपण दाखवून दोघे येतो तू बी घरचं काम करू दमत अशी तसं नसतं तुमची डोक्यात मग आता मी असं करतो उद्या घरचं स्वयंपाक करतो सगळं करतो रानातलं मी करतो तू फक्त पालंग झोपत जा हा तसं म्हणलं मग झालं तसं म्हणलं म्हणजे झालं तसं बोललं का मग गप्पच नाही बायको मग काय बोलत नाही का काय बोलती काय नाही मी नाही काय म्हणत तुमचं ना तुमचं असं तिथं खरं करा मी काहीच म्हणत नाही काय खरं करू आता हा का जाऊ मी कुठं जाते आता जाते कुठं मी याच नाही जाते ना तुम्हाला ती भांडत बसली आता तोवर येतून झालं असतं ना हा तुम्ही चाले आले नसते माझ्या
तोंडाला लागले तर काय आले इथेच बसलेस ना गावात मग तू आलीच तीन दुपारा म्हणलं तोय बरं पाया पडतो तुझ्या काय म्हणायचं नव्हतं मी आपली येसला असतं गेले असतं तुम्हाला काय मध्ये मध्ये बोलायची गरज नव्हती असतं सगळं झालं असतं पण बोलायचं म्हणायचंच बायकोला काय तरी एक लावरंग का आता हा सकाळ धरून जरी असते जरी आवरलं नसतं आणि आता तू म्हणते दोन तासात याची ते हा तुम्ही लगेच म्हणते दिवस मावळत आलं आमक आलं फलान आलं मला घरचे काम येत हा मग काय बरं इथं वावरत मुक्काम करू काय मग तीच सांगतो ना तुला तू म्हणते मी लगेच येतून घेईन तुम्ही म्हणत असं राहते इथं मुक्काम मला काय घरी तरी काय मग खापाला खायची तिकडे भाकरी करून मी रातभर इथं गावात इच्छित बशांत इथं बल्प लावून द्यावा एखादा लैशानी पडली मोकार डोक्याला लागे ती मी नाही लागत तुम्ही मला डोकं खातात माझं मी नाही कोणाचं डोकं खायला मोकळी तुम्हाला दाखवायचं काय दाखवायचं लोकांना दाखवायचं मी कसं बायकोला हे करते म्हणून तुम्हीच करता सगळं मी कोणाला बोलू ना आता जास्त नको बोलू फोडा ना तेवढंच राहिलंय तेवढंच राहिलंय चल मी नाही येणार आता मी आता येणारच नाही गावात तुम्ही म्हणले ना हिले तुला नाही जमत नाही यायचं राहिलं मी नाही यायची जाणं लावा बाया लावा चार बाया लावा जगत सगळे पैसे ना लावा बाया लय शानपण करते काय घरची हेच करते बाहेर हेच करते मला काय काम येते असते ना आता सकाळीच आली असती करून घेतला भाकरी सकट मी आहे म्हणून तरी बरं तुम्ही संसार चाललाय नको डोकं खाऊ नको डोकं खाऊ कवच गेली असते निघून सोडून तुम्ही नका सांगा दुसरी जपूजा मला आणि जा आज मी टाकत असेल आणा दुसरी बघू दे मला किती भेटते दुसरी तुम्हाला बस तिक शांत आता मी नाही शांत बस आहे मोकळी आनंद दुसरी कलई चारचार करते मी नाही चारचार करीत याच म्हणलंय ना तू आता काय थोबाड बघत बसली माझ्याकडे मी नाही असं आता तुम्ही काय कोणाची ना आणा मला बिबू बद्या कसली आणत मी नाही काम करणार काहीच नाही करणार जा करा काय करायचं तुम्हाला चालेल दुसरी आणायला शेजाऱ्याकडे जा मग खायला काय माझ्याकडे येतात बाई नको डोकं खाऊ बाजल तुझं आता येतून घे चल पाटकेस हे गातो एवढे दोन चार मोडानं ये वर पाटापाटा उरक चल येतून मिस केलं पाहिजे सार घरचं मिस केलं पाहिजे रानातलं मिस केलं पाहिजे याला निघतं बसून केलं पाहिजे. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या आजूबाजूला पण अशा घटना घडत असतील तुमचे शेजारी पण तुमच्या वस्तू नेत असतील ते काही जाणून बुजून खराब करत नाही ते चुकून होत असतं त्यामुळे समजून घ्या आणि घरच्यांनी पण समजून घेतलं पाहिजे आपल्या सोनं दिलं काय जाणून नाही दिलेलं ते दिलं म्हणून दिलं सौजन्याने दिलं त्याच्यामुळे समजून घेतलं पाहिजे घरच्यांनी पण आणि आपली सासू ते सांगती ते आपल्या स्वतःसाठीच सांगती आपल्यासाठी सांगती त्यामुळे आपल्या सासूचं काही राग मानायचं नाही आपल्या सासूबत काही भांडायचं नाही समजून घ्यायचं एवढंच सांगायचं आहे आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हो बेल दाबायला विसरू नका बरं का धन्यवाद.